नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. अकोल्यात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर असलेले प्रवीण तेलगोटे यांची प्रशासकीय कारणास्तव नियमबाह्य बदली करण्यात आली. तर ही नियमबाह्य बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी प्रवीण तेलगोटे यांनी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. जे माझी नियमबाह्य बदली केलेली आहे ती रद्द करून मला ज्या ठिकाणी होतं त्याच कामगार शाखेत देण्यात यावं ही माझी मागणी आहे. कारण ती बदली ज्या पद्धतीने केली आहे ती पद्धत एकदम चुकीची आहे. कारण मला दोनदा चर्चेला बोलवलं आणि ज्या टिप्पणीच्या आधारे माझी बदली केली आहे यांनी ती चर्चेमध्ये मागितली असता त्यांनी ते सादर माझ्यासमोर सादर केली नाही. आणि परत 19 तारखेला सुद्धा उपोषणासंबंधी चर्चेला बोलवलं असता तेव्हासुद्धा त्यांनी मला ती टिप्पणी कुठल्याच प्रकारे दाखवली नाही किंवा माझ्यासमोर उपस्थित केली नाही. आणि त्याकरिता मी याआधीसुद्धा 21/5 माहिती अधिकारमध्ये ती टिप्पणी मागितली आहे. परंतु त्यांनी मला ती 2.5 महिने झाले तरी अजून मला दिली नाही. त्यानंतर मी त्यासाठी अपीलसुद्धा केलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिले होते की 48 तासाच्या आत मला ते अपील लावून मला माझी माहिती देण्यात यावी. परंतु त्यामध्ये सुद्धा त्यांनी मला ती माहिती दिलेली नाही आहे. आणि यामध्ये जेही काही संशयास्पद दिसते आहे ते ज्याही अधिकाऱ्याने केली असेल आणि त्यामध्ये विभाग नियंत्रक यांना चुकीचा मार्गाने माझी बदली करायला लावलेली आहे. तर माझी एवढीच मागणी आहे की त्यांनी ती माझी झालेली बदली नियमबाह्य झालेली बदली रद्द करावी व त्वरित मला न्याय द्यावा. बस एवढं. प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातल्या प्रत्येकासाठी टायगर पॅराडाइज रिसॉर्ट अँड वॉटर पार्क आनंदाचा ऑक्सिजन.